दोडामार्गच्या तुम्ही खयच्याय कानाकोपऱ्यात जावा, तुमका हो सीन नक्की दिसतलो। तर मित्रांनो, मी समीर सावंत, मी दोडामार्गकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा स्वागत करतोय। सर्वात प्रथम तर तुमका गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, पाऊस भरपूर लागता, परवाच्या दिवशी लागलो आणि आजही लागता। तर मी आता इथे मावशीकडे, मावशीचं मुलगं बोललो की चिकन करूया। चिकन आम्ही जाऊन आणलं आणि कसं साफ करतात बॉयलर चिकनाचा, आणि चिकनची रेसिपी तुमका बघून घ्यावी तुम्ही, तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत। तर आता आज जाऊया। तुम्ही आता कापलं भात कसं दोरले, कापलं का पुडिया केल्या? तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आमच्या चॅनलवरती बघतलो बिना खोबऱ्याचा चिकन कसा करतात ता। तर सुरुवाती चिकन दादून आमच्या धुवून वगैरे घेतला आणि व्यवस्थित साफ केला, कट करून काय ते बॉयलरवाले देतो चिकन सेंटरवाले। आणि आता दोन पाकिटा पेस्ट घालून, आले लसूण पेस्ट, आम्ही काय आला लसूण आणून हे करून आम्ही बाजारातली पेस्ट आणली, मिक्स करून घेता दादू, मावशीचो मुलगो आणि इकडे कांदा चिरू चालू असा। याच्यासाठी आम्ही 5 मोठे कांदे घेतलेले आणि थोड्या कोशिंबीरसाठी पण उपयोगा घेतले म्हणा। ते आता सोलूचा चिरूचा काम चालू असा। कांदो तुम्ही चिरताना कधी पण चिकनाक उभो चिरा, अचानक आणि भयानक ठरलेली ही चिकनची पार्टी होणार हरकत ना, कारण मी असंच गेलो त्यांच्याकडे। तर दादू बोललो की चिकन करूया, तर आपणाक एक पद्धत येतात चिकनाची नवीन पद्धत, म्हटलं दाखवूया लोक तुमच्यासाठी, सगळ्यांना दाखवूया म्हटलं। तर बारीक कांदो कापूचं काम चालूच असा। आणि इकडे 5 टोटल आम्ही 4 टमाटे घेतले, ते बारीक भेसी करूचे आहोत, त्याचे नंतर ते फोडणी देताना टाकूचे आहोत आतमध्ये। तर इकडे दादू गरम मसालो आणि चिकन मसालो जो गावता बाजारात पाकिट गावता, आम्ही तोच वापरतो। घातल्यानंतर आता परत एकदा मिक्स करून घेऊचा असा आता सगळा। मगाशी आली लसूण पेस्ट कशी आम्ही मिक्स करून घेतली चिकनात, एकदम लावून घेतली चिकनात, तशी आता ही गरम मसालो आणि थोडा चवीनुसार मीठ घालूचा पहिली, नंतर आपण गोळ्या पडला तर घालू शकतो। कोणी आमक खाऊक दोर नाही ना, तुमच्याकडे कसं करतात काय माहिती चिकन, पण आम्ही हे पद्धतीचं चिकन करताना आम्ही कांदो त्याच्यात ना पहिलीच फोडणी वगैरे देऊच्या अगोदर कांदो घालून मॅरिनेट करतात ना, म्हणजे एकजीव करतात त्या पद्धतीने आता आम्ही तो करतो। आतापर्यंतचा एकजीव झालेला असा, तुम्ही 2 दिवसात तुम्हीच कापता दादा। कसे टोकात करतो, टोक घे पाऊस, ते आज पाऊस लागलो कारण त्यांची चूल बाहेर असा ना, त्याका लागून आम्ही चुलीवरचा चिकन करून तुमका दाखवू शकलो ना, पाऊस लागलो अचानक। आता इसर गॅस पेटवून घेऊन तो तापल्यापर्यंत त्याच्यामध्ये एक साधारण एक मोठो चमचो तेल घातला। आता कांदो आणि टमाटो भुतूर घालून फोडणी फ्राय करून घेऊचो, एकदम जास्त करपावचो नाही हा नॉर्मलमध्ये। तोपर्यंत मित्रांनो, आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा तुम्ही व्हिडिओ आणि शेअर करा व्हिडिओ संपल्यानंतर।
झाला मोठा. आणि याच्यात मगाशी जे आम्ही टमाटे चार टमाटे चिरलेले पिके टमाटे, तर ते पुतूर घालून आता ता ढवळू वया. तर तुमका पहिलीच जर तुम्ही मसाला वगैरे घालशात तांबडो मसालो, तर नंतर तुम्ही टेस्ट करून बघू शकता आणि मग तुम्ही परत घालू शकता, ॲड करू शकता. अर्धा चमचा हळद घातली आता आम्ही. आणि आता ही मेन प्रोसेस म्हणजे मगाशी जर चिकन मॅरिनेट केला होता आता आम्ही त्याच्यामध्ये टाकला. परत एकदा ढवळून घेऊचा असा. आणि मित्रांनो, एकाना पाणी जास्त वापरूचा नाही, कारण आम्ही आता ह्या वापरणं शिजवतो थोडाफार पाणी घालतो बघू त्यामध्ये. आपणाक जास्त पातळ नको असा. जास्त नाही, दोन पेले पाणी. दोघ आमच्या तिखट व्हाया, माका पण तिखटच लागतं, त्यामुळे आम्ही मसाला परत एकदा ऍड केलो त्याच्यात. अजून थोडासा पाणी ऍड केला, आता वाफ देतलो अर्धा तास सुमार. आपला चिकन शिजला हा, बघता तुम्ही वाफ येता मस्त पैकी. याच तुम्ही परत एकदा चेक करू शकतात कोडी वगैरे शिजले व्यवस्थित काय, नाहीतर परत जरासा तुम्ही गॅसवर ठेवू शकतात. आता याच्यावरती आम्ही कोथमीर घालून घेतो. फायनली मित्रांनो, आमचा चिकन रेडी झाला. भात असा, लिंबू, कांदो आणि चिकन, बिना खोबऱ्याचा चिकन. खोबऱ्यापेक्षा ना खोबरा घालून करतात, त्यापेक्षा बिना खोबऱ्याचं चिकन दोन वाटीवर जास्त खाशात तुम्ही. कधीतरी नक्की ट्राय करून बघा. आम्ही पण एन्जॉय केलो, खूप बनवताना खूप एन्जॉय केलो. दोन स्टेटसचे व्हिडिओ पण बनवले. मित्रांनो, व्हिडिओ अजून संपाक नाही असा. अजून एक तुमका गोष्ट बघूक गावतली शेवटला, त्याप्रमाणे व्हिडिओ संपूर्ण बघा. कालच रात्री भरपूर पाऊस पडलो. नमस्कार मंडळी, आता मी आजचं मनेरेत व्हिडिओमध्ये बघितल्या रस्त्याला. तर मनेरेत इल्ले तर दादा बोललो की मावशीचं मुलगू चिकन करू येतात, तुमका पण म्हटलं दाखवूया बिन खोबऱ्याचं चिकन. तर आता मी इलं त्यांची भात शेती आहात आहे सर. आणि इकडे पाठीमागे बघा सूर्यदेव. तर तुमका त्यांचं भात दाखवतं. काही 10-12 खोबरे त्यांच्याने कापले, वाफे कापले आणि थोडे 3-4 आता बाकी आहेत, ते आज सुरुवात करतले. मी आता घरा असले कारण रात्री पाऊस लागलो होता, त्याला रवाचा पडला आहे सर. आणि रात्री 8 वाजल्यानंतर फिराक बंदी असताना म्हणून म्हणे थांबलेलं आहे.
आता मी घरा आतले पण तुम्ही जाऊच्या अगोदर इकडची मावशी गेलन केलन ती शेती दाखवते भात वाईंगणी शेती हे बघा मित्रांनो 1 2 3 4 5 भरपूर मी 10-12 कुंडी कटिंग करून झालेले आहोत आता उरलो 1 2 आणि 3 तीन मापे भात उरलेला आहे आता आज कटिंगला घेतले पाठीमागे ना मावशी भात कापलेला भात म्हणजे त्याला उडिया केला उडी केली आमच्याकडे ते का उडिया बोलत बघा मावशीन स्वतः केलेत माझ्या आणि इकडे चवळी चवळी घातली आणि आता बुजगा ना प्राण्यांक पक्ष्यांक घाबरवच्यासाठी पावसात शेती केली त्याची ही उडिया करून ठेवलेली आहे जुनी मागे तुम्ही मळणीची व्हिडिओ बघितला असताना शॉर्ट व्हिडिओ आणि हा आता उडिया करून दवरला आहे सर ह्या मावशी गेला खळा आम्ही एका खळा बोलतो त्यात मळणी घालतो आता बैलांची मळणी वगैरे कमी झाली आधुनिक आता ट्रॅक्टरात मळणी घालतो इकडे बघा मिरची लावली आहोत मिरची मको तांबडी भाजी वाली तिकडे बगळे सुद्धा आहोत चला तर आता पुढे भेटूया ह्या दृश्य तुमका दाखवच्यासाठी मी मुद्दाम ह्या व्हिडिओचो शेवट मावशी गेल्या घराकडे करूक नाय तर मित्रांनो हो आता चिकनचो व्हिडिओ तुमका बिना खोबऱ्या चिकनचो व्हिडिओ कसो वाटलो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कोणी सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकतले तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमका मिळतली व असा मागे कसं नाही तो डोंगर हा तर त्याचा जो ट्रेकचा व्हिडिओ तुमका बघूचो असाल तर खाली नक्की कमेंट करून सांगा खास मी याच्यासाठी थांबलेलं आहे इकडे चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अजून एक गोष्ट की काल चिकनची व्हिडिओ शूट करताना तिकडे मावशीकडे ना मावशी पुरणपोळे पण बनवत होती तर त्याचा व्हिडिओ जर तुमका बघूचो असाल तर कमेंट करून खालती सांगा मी तो व्हिडिओ बनवलाय पण जर तुमची इच्छा असात तरच मी तो व्हिडिओ पोस्ट करतलाय चला तर मग बाय.